काम या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यानंतर गेल्या 35-40 वर्षापासून सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आपण बघत असाल इथल्या जातीवादी लोकांनी आमच्यावर हल्ला चढवला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धर्म दिला, ज्या बाबासाहेबामुळे आम्हाला आरक्षणाच्या जागा मिळाल्या आणि त्या आरक्षणाच्या जागेवर आमचे इथले काही जातीवादी लोक जे जातीवाद्यासोबत जाऊन त्याच आरक्षणाच्या नावावर ज्याच बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं त्या आरक्षणावर निवडून जाता आणि ज्या वेळेस समाजाची वेळ येते समाजाच्या पाठीमागे उभं राहण्याची वेळ येते त्यावेळेस हे जातीवादी लोक आमच्या पाठीमागे उभं राहत नाही. आमच्या पाठीमागे फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उभे राहतात ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून इथल्या जमामलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि बांधवाला मला सांगायचं आहे की मी आता येताना बघितलं ज्या लोकांना समाजाविषयी कधी काही वाटत नव्हतं, बौद्ध धर्माविषयी कधी काही वाटलं नाही, त्यांचे कायम शिर्डी साईबाबा देवाला मानणारे लोक आज मताचा जोगवा बांधण्यासाठी या ठिकाणी पोस्टर आणि डिजिटल लावू लागले ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्हाला वाचवण्यासाठी त्या काळात सुद्धा आंबेडकर होते आणि या काळात सुद्धा आंबेडकर आम्हाला वाचवण्यासाठी आहे हे आमच्या लक्षात आलेली आहे आणि हे आपण सगळ्याला सांगितलं पाहिजे. किती माझ्या माता भगिनी बांधव होते भीमा कोरेगावला, हात वर करा. भीमा कोरेगावला किती जण गेले? मी सुद्धा भीमा कोरेगावला होतो. भीमा कोरेगावला ज्या वेळेस आमच्यावर हल्ला झाला त्यावेळेस इथल्या माझ्या माता भगिनी माझे छोटे छोटे बांधव यांना 2-5 आणि 10-10 किलोमीटर पाणी पिण्यासाठी मिळालं नाही. अक्षरशः या आरएसएस आणि बीजेपीच्या जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी पूर्ण प्लॅनिंग करून आमच्या लोकांना पाणी सुद्धा मिळू दिलं नाही. आमच्या लोकांना मारून टाकण्याचा प्रयत्न या जातीवादी लोकांनी प्रयत्न केला होता, परंतु वेळेत बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी महाराष्ट्राला परत एकदा दाखवून दिलं की इस देश में आप सिर्फ आंबेडकर आंबेडकर और आंबेडकर. बाबासाहेबांनी आम्हाला खूप काही दिलं, आम्हाला नोकऱ्यामध्ये आरक्षण दिले, आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला सवलती दिल्या, आम्ही कसं जगलं पाहिजे हे सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला दिलं. परंतु बाबासाहेबाला आम्ही काय दिलं, काय दिलं आपण बाबासाहेबाला? तर बाबासाहेबाला आम्ही आजपर्यंत काही दिलं नाही, परंतु यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे सांगतील त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू. आजपर्यंत तुम्हाला त्यांनी काय मागितलं नाही, परंतु या देशाचं संविधान, या देशाच्या संविधानामुळे तुम्ही आज आम्ही इथं जमलेलो आहे आणि या देशाचं संविधान संपवण्याचं कट कारस्थान हे बीजेपी आणि आरएसएसचे लोक करत आहे. हे आरएसएसच्या लोकांचं या आरएसएसच्या लोकांना जर थांबवायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग आम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागेल. या देशाचं संविधान वाचलं तर आम्ही बाबासाहेबांच्या नंतर 60-62 वर्ष जसं जगलो तसं आमचे मुलं जगतील, आमचे नातू जगतील, आमच्या मुली जगतील. परंतु या देशाचं संविधानच राहिलं नाही तर आमची जात धर्म सगळं संपवण्याचं कट कार्यस्थान हे आरएसएस आणि मनुवादी करत आहे. आणि म्हणून या मनोवाद्याला थांबवण्यासाठी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला आणि मला वाचायचं असेल, आमच्या मुलाला वाचवायचं असेल, आमच्या नोकऱ्या वाचवायच्या असतील, आम्हाला आरक्षणाच्या जागा वाचवायच्या असतील तर आम्हाला परत एकदा आंबेडकरांच्या पाठीमाग खंबीरपणे ताकदीनं उभं राहावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये 2019 मध्ये परत एकदा भीमा कोरेगाव घडवायचंय. भीमा कोरेगाव कसं घडवायचं तर भीमा कोरेगाव 200 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी 500 महारांनी 28,000 पेशवे कापले होते. आमच्या 500 महारांनी 28,000 पेशवे कापले होते, परंतु
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, बाबासाहेबांनी आम्हाला ही लोकशाही दिली, म्हणून आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत। म्हणून येणाऱ्या 2019 परत एकदा भीमा कोरेगाव घडणार आहे ते कसं मी तुम्हाला सांगतो। 2019 आम्हाला परत एकदा भीमा कोरेगाव घडवायचं आहे ते कसं, तर प्रत्येकाने मशिनीचे बटण दाबू दाबू मतदान करायचं आणि त्या जातीवाद्याला संपवायचं। ही शपथ आपण घेतली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं। इथल्या छोट्या छोट्या जाती धर्माचे वंचित बहुजन लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहत आहे। इथला मुस्लिम बांधव आम्हाला मतदान करायला तयार आहे, मुसलमानांनी मतदान, मुसलमान आमच्या सोबत आले तर आम्ही जातीवादी झालो, आम्ही बीजेपीचे बीटीम झालो। तुम्हाला सगळ्याचे मतदान चालता, अरे बाबा मुस्लिम बांधव जर आम्हाला मतदान करत असेल तर आम्ही का नाही घ्यायचं, तुम्ही सांगा मतदान घ्यायचं का नाही। जर ते आम्हाला मदत करत असाल तर आमचं कर्तव्य आहे त्यांची मदत घ्यायची आणि त्यांना सुद्धा मदत करायची या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून येथल्या असणाऱ्या बहुजन बांधवाला जे जे छोटे लोक सत्तेमध्ये आजपर्यंत गेले नाही, जे जे वंचित बहुजन बांधव आजपर्यंत सत्तेत गेले नाही, त्या लोकांना आम्हाला येणाऱ्या 2019 मध्ये सत्तेमध्ये पाठवायचं आहे। आपण सगळ्यांनी हीच खुंगाट आपल्या मनामध्ये घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केले पाहिजे। आपण बऱ्याच वेळापासून आलेले आहात आणि आपल्याला गाणे सुद्धा ऐकायचे आहे। आपण सगळे आलात, आपल्याला 62 विजया सम्राटाचो विजयादशमी धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी या ठिकाणी थांबतो। जय भीम जय भारत। धन्यवाद भाऊ, अत्यंत मार्मिकपणे या ठिकाणी भाऊने आपल्याला मार्गदर्शन केलं, धन्यवाद भाऊ। एकदा जोरदार घोषणा होऊ द्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा। चला कलाकारांना विनंती आहे, कृपया आमचं जो तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या आणि विचारांची चळवळ या ठिकाणी चालू आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आमचे सहकारी मित्र शाहीर मेघानंदजी जाधव व संचाला विनंती करतो, कृपया आपण आपला कार्यक्रम चालू करा।